आपल्या सर्वांना पार्ले बिस्किट चांगलेच परिचित आहे, किंबहुना आपण सर्वांनी ते खाल्ले आहे. आता तुम्हाला वाटेल की लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यात हे पार्ले बिस्किट कुठून आले, तर या पार्ले बिस्किटचा पहिला कारखाना जिथं सुरू झाला तो भाग म्हणजे मुंबईतील विले पार्ले. हाच भाग ज्या मतदारसंघात येतो तो मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ. तसं या मतदारसंघाचं एक आगळं वेगळंच वैशिष्ट्य म्हणजे भारतात कदाचित असा एखादा मतदारसंघ असेल की ज्याचं प्रतिनिधित्व बहुतेक सर्वच प्रकारच्या पक्षांनी केलं आहे. तर या मुंबईतील हा उत्तर मध्य मतदारसंघ असाच आहे. या मतदारसंघात उजव्या डाव्या मध्यम मार्गी समजल्या जाणाऱ्या सर्वच पक्षांना आजपर्यंत निवडणुकांमध्ये संधी मिळाली आहे. तसंच या मतदारसंघात समाजातल्या विविध आर्थिक सामाजिक स्तरावरील लोक राहतात. कदाचित सर्वात जास्त धार्मिक विविधताही याच मतदारसंघात दिसून येईल, कारण एकीकडे बीकेसी सारखं आर्थिक केंद्र, परदेशी कंपन्या आणि बँकांच्या कार्यालयाचं स्थान, तर दुसरीकडे झोपडपट्टी इतकं मोठी विविधता एकाच मतदारसंघात दिसून येते. तसं या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वांद्रे आणि कुर्लाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. या एकीकाळी दगडांच्या खाणी असणाऱ्या या भागात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची खाण सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघात यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत असून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना मैदान दिलं असून भाजपने तर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना पहिल्यांदाच इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर मध्यच्या मैदानात कडवी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण वर्षा गायकवाड यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. उज्ज्वल निकम यांनी आपल्या वकिलीतून एक वेगळं स्थान निर्माण केलंय. जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. चला तर मग आज लोकसभा 2024 पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी मनस्वी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. आता या मतदारसंघाचा इतिहास बघायचं झाल्यास आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ही जागा काँग्रेसनं सर्वाधिक 7 वेळा जिंकली आहे. स्वातंत्र्यानंतर 1952 झालेल्या पहिल्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे नारायण सादोबा काजरोळकर विजयी झाले होते. त्यानंतर 1957 निवडणुकीत ही जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आणि अनुसूचित जातींचे महासंघाचे गोपाळ काळूजी यांच्याकडे गेली. पुढे 1962 काँग्रेसनं पुन्हा ही जागा काबीज केली आणि नारायण सदोबा काजरोळकर पुन्हा एकदा खासदार झाले. त्यानंतर 1967 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी रामचंद्र भंडारे या मतदारसंघाचे खासदार झाले. नंतर 1971 त्यांचा विजय झाला, परंतु 1973 त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली, त्यामुळं त्यांना खासदारकी सोडावी लागली. आणि मग पोटनिवडणुकीत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे विजयी झाल्या. तर 1980 जनता पक्षाच्या प्रमिला दंडवते इथून विजयी झाल्या. नंतर 1984 देशभरात असलेल्या काँग्रेसच्या लाटेत काँग्रेसचे शरद दिघे, तर 1989 सेनेचे विद्याधर गोखले या मतदारसंघाचे खासदार झाले. पुढे 1991 दिघे यांना परत संधी मिळाली. नंतर 1996 निवडणुकीत शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले. तर 1998 रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र ते एकच वर्ष खासदार राहिले, कारण पुढच्या वर्षी म्हणजे 1999 झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना या मतदारसंघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. याच वेळेत त्यांना केंद्रात मंत्री होण्याची आणि लोकसभेचे सभापती होण्याची संधी मिळाली. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला. नंतर 2009 प्रिया दत्त यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत गेल्या. मात्र 2014 देशात असलेल्या मोदी लाटेत भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांना या निवडणुकीत 4,78,535 मतं मिळाली. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त होत्या. प्रिया दत्त यांना 2,91,764 मतं मिळाली. त्यांना निवडणुकीत 1,86,771 मतांनी पराभूत व्हावं लागलं. नंतर 2019 निवडणुकीत याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. याही निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1,30,005 मतांनी पराभव केला. यावेळी पूनम महाजन यांना 4 लाख
86,672 तर प्रिया दत्त यांना 356,667 मतं मिळाली. सर्व पक्षांचे खासदार बघितले तर या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होताना दिसून येतोय. महायुतीकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपनं प्रख्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिलेल्या उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय. तर महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या तथा माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे, कारण एका उमेदवाराला राजकारणाचा दांडगा अनुभव आहे तर दुसऱ्या उमेदवाराला वकील क्षेत्रातून मिळालेलं प्रसिद्धीचं वलय आहे. गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी व मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क न ठेवणं, मतदारसंघात जनसंपर्क न ठेवणं आदी कारणांमुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याऐवजी प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे. आता उज्ज्वल निकम यांना राजकारणाचा इतिहास जरी नसला तरी राजकारणाचे वकील म्हणून त्यांनी खूप काम केले, म्हणून प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली तरी राजकारणाचा उत्तम अभ्यास त्यांना आहे. विशेष म्हणजे त्यांनी सरकारी वकील म्हणून 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाब याची केस अतिशय उत्तमपणे कोर्टात मांडली व त्यामुळं कसाबला फाशी देखील मिळाली. या घटनेमुळे निकम यांची महाराष्ट्रात सर्वत्र ओळख आहे. हा नवा चेहरा भाजपला विजय मिळवून देऊ शकतो असा विश्वास सध्या भाजपमध्ये दिसतोय. आता उज्ज्वल निकम यांच्या विरोधात असणाऱ्या वर्षा गायकवाड यांची राजकीय ताकद बघितली तर वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वडील एकनाथ गायकवाड माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे. राजकारणात येण्यासाठी त्यांना फारसा संघर्ष करावा लागला नाही, मात्र धारावीतून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मतदारसंघ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. मतदारसंघात विकासाची कामे करताना लोकसंपर्क सातत्याने ठेवून त्यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवली, त्यामुळे त्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ शकल्या. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री होणाऱ्या या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या, त्यामुळे शिक्षण मंत्री पद भूषवलेल्या वर्षा गायकवाड आणि त्यांचा राजकीय अनुभव हा उज्ज्वल निकम यांच्यासाठी अडसर ठरू शकतो. आता या लोकसभा मतदारसंघातही 6 विधानसभा मतदारसंघा येतात. यात विले पार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे पराग अळवणी करतात. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कालिनामधून सेनेचे संजय पोतनीस आमदार आहेत, तर वांद्रे पश्चिम मधून भाजपचे आशिष शेलार, तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे जिशान सिद्दकी आमदार आहेत. यात भाजप व शिंदेच्या शिवसेनेचे प्रत्येक 2 आमदार आहेत, तर काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी 1. सद्यस्थितीत विचार केला तर या ठिकाणी महायुतीची पक्षीय ताकद सर्वाधिक असल्याच्या कागदावर तरी दिसतं. तर उद्धव ठाकरे यांना देखील सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जात असून शिवसेना ठाकरे गटाची ताकद काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी असणार आहे असंही बोललं जात आहे. सोबतच या मतदारसंघात चाकरमानी, उद्योजक, फिल्म क्षेत्रात काम करणारे लोक मोठ्या संख्येनं राहतात, तसंच इथं कोळीवाडेही आहेत. मेट्रोची सुरू झालेली कामं, नवे रस्ते, नव्या पुलांची कामं या मतदारसंघात सुरू असल्यामुळं भविष्यातील अनेक प्रश्न सुटणार असले तरी या काळात प्रदूषण, वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावं लागलंय आणि हेच मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे हे नक्की. आता वकिली क्षेत्रातून पहिल्यांदा राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदार कौल देणार की वर्षा गायकवाड इथून खासदारकी भूषवणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.